तुला आणले का मला आणले बघू आहो कोणाला आणले मला आणले असं वाटाले दे की मग नेणार आहे मी अरे अरे माझ्या मागे काय करा आणलं चला तर नमस्कार मित्रांनो मी आज माझा दुसरा दिवस आहे उठले 5 वाजता उठले आपल्याला रुटीन नुसार आपल्याला परत दररोज आता आपल्याला तीच काम करायची तर व्यायामला जाणे रनिंगला जाणे तर आता आपण जातोय रनिंगला त्याच्यानंतर जिमला त्याच्यानंतर स्विमिंग तर चला कालच्या पावसानं सगळं पाणी आत आलंय मस्तपैकी सूर्य उगवला आहे आमचा काढा नेहमीप्रमाणे एक वाटी काढा प्यायचा आता आपल्याला मस्त चला चला पोरासने विचाराल तुम्ही चिखल आहे का नाही मग खाली ते हे म्हणतात गाडीला चिखल बिकल का लागत नाही हे गाडी वाळली खडखडीत काल मुलकाचा पाऊस पडला आणि वाळते लगेच हे हो म्हणाल मेन हे बॉस हो अरे माझ्या मागे काय करा आणलं चला काय आलं तुम्ही काय थांबला सा पाणी वाढली की रे कमी झालं तर पोहून आता आम्ही परत चाललोय तर मित्रांनो मी आता नदीसन पोहून आलोय आणि आता आपल्याला सगळं नियोजनबद्ध सगळं करायचं आहे आणि आज माझा दुसरा दिवस आहे आणि आज मी मार्किंग करतो कॅलेंडर वरती डे 2 तर नाश्त्याला मोड अंडी आणि डाळ बटाटा तर हा माझा प्रोटीन डाएट आहे दुपारच्या जेवणाला भाजी भाकरी ही स्वस्तात मस्त प्रोटीन आहे आपल्याला आता वाजेत 11 आणि मिस्त्रींचे पैसे द्यायचे आपल्याला हे जे काम केलेलं आहे त्यांचे पैसे द्यायचे त्यांचं पहिला पैसे आपण देऊन येऊया दे बॅड दे की घेऊन जाऊ ना नको काय घेऊन जाणार मी हा नवीन आणले तुला आणले का मला आणले बघू आहो कोणाला आणले मला आणले असं वाटाले दे की मग नेणार आहे मी अरे बॅड मला दिलीस ना तू दिलीस म्हणला ना मला आता म्हणलं ना तुम्ही आज बॅड तुम्हाला दिली घेऊन जाऊ देत आता तर मरताय म्हणलास तू मी नाही जाऊ मला नको आहे हो काढून घे काढून घे काढून घे द्यायची असते हा काढून घ्यायची म्हणा कशी काढून घेते इकडे मला एक पप्पी दे मध्ये येणार आहे जेव्हा दे मामाकडे दे देऊ काय नको नको पळ जाणार हा भाता उद्या काय घ्यायला कुठे सोडायचं तुला थांब की थांब कुठे जाणार रे घरात सोडून ये असा कुठे व्हिडिओ करायला घेतला की काय ना काय तरी आवाज येते मित्रांनो आज जे असा की आमच्या मातोश्री आज गेल्यात गावाला सकाळी जेवण केलेलं ते मी खाले गोप्रोचा कॅमेरा बघायसाठी ते आपल्या पलीकडच्या गावातच कोणतरी घेतलाय ते बघायचं होतं तो म्हणला घरी आलो की फोन करतो कारण तो कुठं तर कामाला वगैरे आवडतं तर तो का आलेला नाही तर मग आता जेवणाच बघूया तर मित्रांनो मी मस्तपैकी सॅलड वगैरे बनवलेला आहे आणि भाजी भाकरी आणि मस्तपैकी जराशी सकाळची राहिलेली मोड आहेत ते थोडेसे इकडे तिकडे परतलेत डायरेक्ट परतलेत म्हणजे त्याला तेल वगैरे काही घातलेलं नाही तर मित्रांनो माझं आता जेवण झाले आणि आज मी एकटाच घरात असल्यामुळे मला आता सगळे लुटून लुटून मीच काढले तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चला बाय बाय